नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू ठम के फॅमिली न्यूरोप मी अश्विनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही मध्ये राहायला येणार असाल तर तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचं भाड्याचं घर किंवा रेंटल प्लेस शोधू शकता तर बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट होती की मध्ये घर शोधायचं कसं कशा प्रकारे आम्ही लोकांना अप्रोच करू शकतो कशा प्रकारे आम्ही स्कॅम्सपासून सावध राहू शकतो तर आम्ही त्यावरती एक व्हिडिओ बनवावा आणि खास त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे जे आता मध्ये येणार आहे ज्यांचा विजा आता मध्ये आहे किंवा जे स्टुडंट आहेत आणि पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरला ते मध्ये येऊन राहणार आहेत तुम्ही तुम्ही येत असाल तर सगळ्यात आधी हे चेक करा की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये येणार असाल मध्ये पाच महत्वाच्या सिटीज आहेत ऍमस्टरडॅम ऍमस्टलवीन युत्रेक डेन्हार्ग रॉटरडॅम आणि या सगळ्या सिटीजमध्ये भरपूर इंडियन्स राहतात त्याचबरोबर अशा काही सिटीज आहेत जिथे आता रिसेंटली इंडियन्स शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसं की आईंदोवन अलमीर ग्रॉनिंगन uh, लीवार्डन या ठिकाणी सुद्धा भरपूर इंडियन्स uh, राहतात त्यामुळे या गोष्टीची तुम्ही अजिबात चिंता करू नका की आम्ही जर तिकडे गेलो तर आमच्या आजूबाजूला शेजारी इंडियन्स फॅमिली असतील की नाही मध्ये इंडियन शेजार पाहिजे हा हट्ट धरून तुम्ही अम्स्टरविनमध्येच यायचे किंवा अम्स्टरडॅम मध्येच जायचं मध्येच जायचंय असा विचार अजिबात करू नका जिथे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तिथे तुम्ही घर घ्या मध्ये कोणत्या प्रकारची घरं असतात बरं तर नेदरलँड्स मध्ये फर्निश्ड अनफर्निश्ड सेमी फर्निश्ड अशा काही प्रकारची घरं असतात अनफर्निश्ड घरं असतात अगदी तुमच्या घराचं जे फ्लोरिंग असतं ते सुद्धा दिलेलं नसतं मध्ये सगळ्या घरांचं जे फ्लोरिंग असतं ते लाकडाच असतं कारण इकडे बरीचशी थंडी असते पण या अनफर्निश्ड घरांमध्ये तुम्हाला घरामध्ये पडदे आणि हे फ्लोरिंग पूर्ण किचनचा सेटअप काहीच मिळणार नाही घरामध्ये लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या सुद्धा मिळणार नाहीत त्याला अनफर्निश्ड घर असं म्हणतात सेमी फर्निश्ड घर सेमी फर्निश्ड घरामध्ये तुमचा जो किचन असतो तो पूर्ण सेट केलेला असतो आणि तुम्हाला फ्लोरिंग सुद्धा दिलेलं असतं फक्त त्या घरांमध्ये तुम्हाला राहण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे बेड असेल कपाट असेल या सगळ्या गोष्टी नसतात बेसिक सुविधा असतात पण ज्या तुम्हाला राहण्यासाठीच्या सुविधा लागणाऱ्या आहेत त्या तिथे नसतात फुल्ली फर्निश्ड घरांमध्ये तुम्हाला एकही वस्तू विकत घ्यायला लागत नाही त्याच्यामध्ये पूर्ण किचन सेटअप केलेला असतो वॉशिंग मशीन डिश वॉशर बेड कपाट असतात सोफा असतो सगळं टी सुद्धा असतो काही घरांमध्ये भांडी सुद्धा असतात अगदी त्यानंतर नेदरलँड मध्ये दोन प्रकारची घरं येतात एक म्हणजे रो हाऊसेस आणि दुसरं म्हणजे अपार्टमेंट या दोन्ही टाईपच्या घरांमध्ये मग सब टाईप्स असतात की फर्निश्ड आहे अनफर्निश्ड आहे की सेमी फर्निश्ड आहे मध्ये जर तुम्हाला भाड्याने घर हवं असेल तर ते तुम्ही कुठे शोधू शकता सगळ्यात आधी ऑनलाईन पोर्टल मध्ये फंडा पॅरारियस कामरनेट हाऊसिंग एन एल असे खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्या वेबसाईटची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या सगळ्या इथल्या लिगल आणि मी स्वतः वापरलेल्या वेबसाईट्स आहेत त्यामुळे अजिबातच टेन्शन घेऊ नका दुसरा प्रकार आहे एजंट हाऊसिंग एजंट तर नेदरलँड्समध्ये काही प्रायवेट एजंट सुद्धा आहेत काही हाऊसिंग एजन्सी सुद्धा आहेत ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगू शकता की मला अशा अशा प्रकारे घर हवं आहे आणि ते तुमच्यासाठी घर शोधतात तर हे जे एजंट किंवा एजन्सीज असतात त्यांची इनिशियल पण काही फी असते जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत टायअप करता जेव्हा ते तुम्हाला घर शोधून देतात त्यावेळेस तुम्हाला महिन्याचं एक भाडं त्यांना द्यावं लागतं जर तुम्ही स्टुडंट असाल तर मोस्टली इथल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे स्वतःचे कॅम्पस आहेत त्या कॅम्पसमध्ये हाऊसिंगची सुविधा असते जेव्हा तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करता त्यावेळेस त्यांना ही माहिती द्यायची असते की तेच कॅम्पस तुम्हाला घर हवंय का आणि ते तुमच्या पूर्ण राहण्याची सुविधा करतात आणि त्याची पण काही फीज असते ती तुम्हाला पे करावी लागते जर तुम्हाला त्यातून घर नाही मिळालं कारण त्याच्यात बरीचशी वेटिंग असते तर ज्या युनिव्हर्सिटीज असतात त्यांच्या काही सोशल हाऊसिंग एजन्सी सोबत टायप असतात जिथे सुद्धा तुम्ही राहू शकता बरेचसे फेसबुक ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत ज्याच्यावरती आपली भारतीय मंडळी आहेत ती सतत पोस्ट करत असतात की ते एक तर ते सोडून चाललेले असतात किंवा त्यांचं स्वतःचं घर असतं किंवा ते एजंट्स असतात त्या फेसबुक ग्रुपची सुद्धा नावं मी तुम्हाला देईन एका फॅमिली सोबत सुद्धा तुम्ही शेअरिंग मध्ये राहू शकता असे सुद्धा इथे बरेच लोक करतात तर तो सुद्धा एक ऑप्शन आहे आणि त्या सगळ्याची जी डिटेल आहे ती या फेसबुक वर आणि व्हॉट्सअप वर पोस्ट केलेली असते मध्ये तुम्ही कोणाकडून घर भाड्याने घेऊ शकता आपल्या भारतामध्ये कसं की एक घर आहे त्याचा ओनर असतो आणि त्याच्याच कडून आपण घर भाड्याने घेतो नेदरलँड्स मध्ये त्याचे दोन प्रकार आहेत इथे काही कंपनीज आहेत रेंटल एजन्सीज आहेत त्यांची स्वतःची घरं आहेत पूर्ण बिल्डिंग असतात किंवा पूर्ण रो हाऊसेस असतात त्यांच्याकडून तुम्ही घर भाड्याने घेऊ शकता आणि दुसरं आहे की प्रायव्हेट ओनर आहेत त्यांच्याकडून तुम्ही घर भाड्याने घेऊ शकता दोन्हीकडून घर भाड्याने घ्यायची प्रोसेस सेमच असते फक्त एजन्सीकडून जी घरं घेतो ती मोस्टली अनफर्निश्ड असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू घ्याव्या लागतात आणि ओनरची घरं असतात ती फर्निश्ड अनफर्निश्ड अशी असतात रेंटल एजन्सीची घरं आणि प्रायव्हेट ओनरची घरं दोन्ही प्रकारची जी घरं आहेत ती तुम्हाला फंडा पॅरेरियस यासारख्या वेबसाईटवरती वरती मिळून जातील त्यावरती लिहिलेलं असतं की त्या प्रायव्हेट ओनरचं घर आहे की रेंटल एजन्सी थ्रू घर आहे नेदरलँड्समध्ये जर तुम्ही घर भाड्याने घेणार असाल तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची कॉस्ट भरावी लागते सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही घर भाड्याने घेतात तेव्हा जर तुम्ही एजंट हायर केला असेल तर तुम्हाला एजंटची जी फी असेल ती द्यावी लागते त्यानंतर जर तुम्हाला घर मिळालं तर तुम्हाला त्या एजंटला मंथली रेंट जो आहे एक एक रेंट वर्षातला एक रेंट जो आहे तो त्याला द्यायला लागतो पहिला रेंट त्याच्यानंतर तुमचा रेंट आता नेदरलँडसमध्ये रेंटच्या ज्या किमती आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत नेदरलँड्समध्ये जेव्हा तुम्ही घर भाड्याने घेता तेव्हा तुम्हाला सेक्युरिटी डिपॉझिट सुद्धा द्यावं लागतं आणि हे सेक्युरिटी डिपॉझिट म्हणजे तुमचं दोन महिन्याचं किंवा तीन महिन्याचं भाडं असतं त्यानंतर नेदरलँड्समधली काही जी घरं आहेत ती इन्क्लुडिंग सर्व्हिस कॉस्ट असतात किंवा इन्क्लुडिंग युटिलिटीज असतात असं आपण म्हणू शकतो तर काही जी घरं आहेत ते इन्क्लुडिंग असतात काही एक्सक्लुडिंग असतात म्हणजेच तुमचं गॅस वॉटर इलेक्ट्रिसिटी वेस्टेज टॅक्स इंटरनेट यासारख्या ज्या युटिलिटीज आहेत ते इन्क्लुडिंग तुम्हाला महिन्याचं रेंट द्यावं लागतं जर ते सर्व्हिस कॉस्ट एक्सक्लुडिंग असेल तर हे सगळे पैसे तुमचे तुम्हाला भरावे लागतात कॉन्ट्रॅक्ट्स इन द नेदरलँड्स तर कॉन्ट्रॅक्ट कसे बनतात इथे ऍग्रीमेंट्स कसे बनतात आपल्या घराचे तर इथे फिक्स्ड टर्म आणि इंडेफिनइट अशा दोन प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात फिक्स्ड टर्म म्हणजे एक ते दोन वर्षापुरतच तुम्ही ते घर भाड्याने घेऊ शकता ते तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपला की तुम्ही ते घर सोडून जायचं तर तुम्हाला सोडायचं असेल तर त्याचे पण काही क्लॉज लिहिलेले असतात की तुम्ही इतके पैसे त्यांना रिटर्न द्यायचे किंवा पूर्ण तुमचं ते वर्ष जे भाडं आहे ते तुम्हाला ओनरला द्यायला लागेल वगैरे असे काही काही लॉजेस असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात इनडेफिनेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं असतं की तुम्ही तुमच्या ओनरला एक महिन्याचा दोन महिन्याचा नोटीस पिरियड देऊन मग तुम्ही कधीही घर खाली करू शकता तुम्हाला नसेल सोडून जायचं ते घर तर तुम्ही इंडेफिनाईट पिरियड पर्यंत तिथे राहू शकता पुन्हा पुन्हा रेंटल अग्रिमेंट नाही बनत एक वर्षाचा फिक्स टर्म होता तो संपला आणि त्याच्यानंतरचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो इंडेफिनाईट होऊन जातो पुन्हा पुन्हा तुम्हाला नवीन नवीन नवी रेंटल अग्रीमेंट बनवत बसायची गरज नसते पण त्यामध्ये एक लॉज असतो की तुमचा जो ओनर आहे तो मात्र त्याला वाटलं तर तो तुमचं भाडं आहे ते वाढवू शकतो असं नाही की तुम्ही एकच भाड्याने घर घेता आणि ते दहा वर्ष त्याच रेंट वरती तुम्ही राहताय तसं होत नाही हे जे तुमचे रेंटल ऍग्रीमेंट्स असतात त्यामध्ये तुम्ही काय काय चेक करायचं तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट लिहिलेला असतो त्यामध्ये तुमचे नावाची डिटेल्स असते तुमचा ऍड्रेस असतो आणि तुम्ही किती वर्षांसाठी किती महिन्यांसाठी घर भाड्याने घेणार आहात ते लिहिलेलं असतं तुमची रेंट अमाऊंट आहे ती लिहिलेली असते त्यानंतर ते सर्व्हिस कॉस्ट मी म्हटलं ते इन्क्लुडिंग आहे की एक्सक्लुडिंग आहे ते लिहिलेलं असतं फर्निश्ड अनफर्निश्ड घर असेल तर त्याचे क्लॉजेस लिहिलेले असतात की तुम्ही ते कसं वापरायला पाहिजे त्याची तो तोडफोड झाली तर त्याचे काय परिणाम होतील किती पैसे तुम्हाला भरून द्यायला लागतील वगैरे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केला तर तुम्हाला काय काय भरून द्यायला लागेल तु... तुम्हाला जर घर सोडायचं असेल तर तुमचा नोटीस पिरियड किती असणार आहे ते लिहिलेलं असतं तिथे त्यानंतर घराचे रूल्स लिहिलेले असतात तिथे बऱ्याच बरेच, बरेच रूल्स आहेत तुम्ही जे घर भाड्याने घेत आहे त्याचे काही रूल्स असतात ते तुम्हाला फॉलो करायला लागतात हे सगळं तुमच्या रेंटल कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं असतं आणि ते तुम्ही नीट चेक करून घ्यायचं असतं नेदरलँड्स मध्ये घर कसं शोधायचं कोणत्या वेबसाईट वापरायच्या कशा प्रकारे घर असतात इथे आणि काय काय तुम्ही रेंटल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बघितलं पाहिजे या गोष्टीची मी तुम्हाला पूर्ण माहिती आतापर्यंत दिलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडीओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय